अमरावतीमध्ये उद्याच्या सभेवरनं बच्चू कडू आक्रमक झाले. सायन्स कोर मैदानाच्या परवानगी नंतरही स्टेज उभारण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर बच्चू कडू पोलिसांवरती भडकले. अखेर बच्चू कडू यांना दिलेली परवानगीच रद्द करण्यात आली आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शहांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. पार्टीचा झेंडा लावा, पार्टीचा झेंडा लावा. अमरावतीतल्या सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरनं बच्चू कडू आक्रमक झाले. बुधवारच्या सभेसाठी मैदानाची परवानगी असूनही पाहणीसाठी आलेल्या बच्चू कडूंना पोलिसांनी रोखलं आणि बच्चू कडू संतापले. जिल्हाधिकारी कार्यालयानं बच्चू कडूंना दिलेली परवानगी रद्द करत अमित शहांच्या सभेला परवानगी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहांच्या सभेला परवानगी देण्यात येत आहे असं सांगतानाच प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी दुसरं मैदान देण्यात यावं अशी शिफारस पोलिसांकडनं आयुक्तांकडनं करण्यात आली. ती मान्य करण्यात आली आहे. मात्र त्याआधी बच्चू कडू आक्रमक झाले. सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्त्यांना बोलता, तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करत ना. त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे. आमची नाही का दादा? आम्ही उभा आहे ना दादा, दादा आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतली ना रिसर, 18 तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा. आम्ही त्यांची सभा होणं तसे अनिवार्य आहे दादा. आमची आहे शिंदे साहेब, कायदा नका तोडू. किती बदली सुन हो तुमची, फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही. बुधवारच्या सभेसाठी बच्चू कडूंनी रितसर परवानगी घेतली आहे. त्यासाठी स्टेज उभारणीसाठी बच्चू कडू मैदानात जाण्यासाठी आले, पण पोलिसांनी त्यांना अमित शहांच्या सभेची माहिती देत सुरक्षेचं कारण दिलं. म्हणजेच परवानगी बच्चू कडूंकडे असली तरी सभा भाजपच्या उमेदवार नवनीत राणांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची होणार आहे. त्यामुळे संतापून बच्चू कडूंनी परवानगीचा कागदही फाडला. आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ, परवानगी नसते तर नाही आलो असतो दादा आम्ही. पण तुम्ही काय म्हणता, हो परवानगी गिरवानगी आहे, पण अमित शहाजी येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोन. ते फाळून टाका परवानगी, हे परवानगी हा कायदा गेला चुलीत. ते परवानगीचं काही तुम्हाला कायदा तोडलं ना तुम्ही भाऊ, काही कायद्याचं राहिलं नाही. गुलाम झाले साहेबांचा अपमान करून राहिले तुम्ही. ज्यांना घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले. मस्त आहे तुमचं. परवानगी आमच्याजवळ आणि सुरक्षतेची, वाह बढिया, मानना पडेगा. लिहायला पाहिजे ज्यांना रितसर पैसे भरून परवानगी घेतली. अंदर टाकून दे ना, मस्त बढिया. तुम्हाला तर डायरेक्ट तुम्ही पोलीस महासंचालकच होता, मग जमून जाते तुमच्या. मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब? त्यांच्याशी बोललोय मी, स्वतः मी सुद्धा बोललोय की शेवटी आपण निवडणुकीच्या पद्धतीने लढली पाहिजे, खेळीमेळीच्या वातावरणात आणि स्पोर्ट्समनशिप असली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं संघर्ष होऊ नये. अमित शहांची सभा होणार की बच्चू कडूंची होणार? अमित भाईंची सभा तर जाहीर झालेली आहे, ती तर आम्ही पण जाणार आहोत. त्याला ज्यावेळेस मोठे नेते येतात त्यावेळेस त्यांना प्रिफरन्स मिळतो. मी देखील त्यांना ही विनंतीच केली आहे की अशा प्रकारची भूमिका घेऊ नका. अशा गोष्टींवर कशाला संघर्ष करायचा? सभा वगैरेंकरता संघर्ष करणं योग्य नाही आहे. अमरावतीत दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 तारखेला आहे आणि बुधवारचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. बच्चू कडूंच्या पक्षाचे दिनेश बुब नवनीत राणांच्या विरोधात उभे आहेत. मात्र प्रचार करण्यापासून रोखून अटकेचा डाव असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय. हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आम्हाला अटक करण्याची, निवडणुकीतून बाहेर काढायची. आम्ही इथं काहीतरी करावं आणि आम्हाला अटक करावं आणि व्यवस्थित निवडणुकीतून बाहेर काढण्याचं पोलिसामार्फत पक्ष कारवाई होत आहे. पोलिसामार्फत पक्ष कारवाई करण्याची व्यवस्थित तयारी आहे. रितसर परवानगीचा कागद बच्चू कडूंनी पोलिसांनाही दाखवला. तर आमच्याकडे 3-3 OC असल्याचं सांगत रवी राणांनी बच्चू कडूंची स्वस्त नोटंकी म्हटलंय. अरे बाबा, किती वेळा उपोषण केले,
दाखवासाठी उपोषण केले, मग तोळ्या केल्या, मांडवली केली, उपोषण सोडले. या ग्राउंडबद्दल तर आम्ही स्वच्छकडून मागण्याच्या आधीपासूनच, आमचा जो ओसी आहे ऑफिशियली ओसी आहे, तीन चार ओसी आहे, की आम्ही 23-24 तारखेसाठी मागणी केली होती. तरी बच्चू कुळूंनी जीत करून त्या ठिकाणी स्वतःचं अप्लिकेशन दिलं. आज अशा प्रकारे सस्ती नौटंकी करून जर देशाच्या गृहमंत्र्यांचा विरोध करत असेल, भाजपचा विरोध करत असेल, तर मला असं वाटते हे अमरावतीची जनता चांगली जाणते. अशा पद्धतीचं उपोषण करून, नौटंकी करून फक्त मीडियाची प्रसिद्धी मिळवण्यासाठी बच्चू कुळूचा एकमेव कार्यक्रम आहे, बाकी काही घेणं नाही. आम्ही नौटंकी करतो का? तो नौटंकी करतोय. हे पैसे आम्ही भरले, आम्हाला परवानगी भेटली, ऑब्झर्वरनं हे पत्र दिलं की पुन्हा एक आम्ही हे पैसे भरले. पैसे 13,000 आहे. सुरक्षा व साफसफाईचे पैसे परवानगी भेटल्याशिवाय भरतो का आपण? आमची नौटंकी आहे का तुझी नौटंकी आहे? तुला आम्हाला अंधर टाकायचं आहे. पोलीस बळाचा वापर करून व्यवस्थितरित्या आचारसंहितेचा भंग करून तुझी क्षमता संपली. शेवटचं हत्यार आता रवी राणा वापरत आहे. अमरावतीतल्या सायन्स कोर मैदानावर नवनीत राणांच्या सभेसाठी स्टेज उभारणी झाली आहे. आता सभा अमित शहांची होईल तर आम्ही सुद्धा सभेसाठी येणार असून रोखलं तर उपोषण करू असा इशारा बच्चूकडूंनी दिलाय. आम्ही शांततेच्याच भूमिकेत आहे. उद्या आम्ही येऊ. आम्ही आम्हाला परवानगी भेटली त्यानुसार इथं आम्ही येऊ, आणि परवानगी नाही दिली तर 26 तारखेपर्यंत आम्ही इथंच उपोषण करू, इथेच राहू. आम्ही 1,00,000 कार्यकर्ता इथं बसला राहू. बच्चूकडू मैदानाच्या गेटवरती बसले आणि आपला नेता ठिय्या आंदोलन करत असल्याचं पाहून मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधवही मैदानाच्या ठिकाणी आले. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.